कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव नुकताच साजरा झाला. या निमित्ताने अनेक हिंदी मराठी चित्रपटातली गाणी आपण ऐकली असतील. स्टार प्रभावावरती ठरलं तर मग या मालिकेमध्ये त्या कुटुंबातील घरामध्ये कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला आणि त्या निमित्ताने मालिकेतील नायिका सायली हिनं हले हा नंदा घरी पळणा हे गाणं म्हटलं. आता जे 50 किंवा 50 पुढे आहेत ज्या पिढीतले आहेत त्यांना हे गाणं नक्कीच आठवत असेल, त्यांच्या कानावरनं ते गेलं असेल. काही वर्षांपूर्वी घरातील बारशाच्या कार्यक्रमाला आपल्या घरातील काकू, आत्या, मावशी, आजी यांनी हे गाणं सादर केलेलं होतं. किंबहुना बारशाचा कार्यक्रम त्यावेळी या गाण्याशिवाय साजरा व्हायचाच नाही. मंडळी नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहतात शेजो उवाच. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण हे जे हले हा नंदा घरी पळणा हे गाणं ऐकलं, त्या गाण्याचे गीतकार होते मधुकर जोशी, संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी आणि हे गाणं गायलं होतं सुमन कल्याणपूर. आजही या गाण्याची गोडी कमी झालेली नाही. किमान 55 ते 60 वर्ष या गाण्याला होऊन गेली जे या गाण्याची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली निघाली तेव्हापासून. पूर्वीच्या काळी आकाशवाणीवरती मंगल प्रभात नावाचा कार्यक्रम असायचा किंवा कामगार सभा हा कार्यक्रम लागायचा, त्याच्यामध्ये हे गाणं अनेकदा प्रसारित व्हायचं. मधुकर जोशी ने लिहिलेली गाणी आजही सर्वसामान्यांच्या ओठावर आहेत. झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रिया वीण उदास वाटे रात, आकाश पांघरुनी जग शांत झोपले, जगी ज्यास कोणी नाही त्यासी देव आहे, माती सांगे कुंभाराला, अशी चामूची आई असती सुंदर रूपवती, किंवा या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार, अशी अवीट गोडीची गाणी लिहिणारे गीतकार मधुकर जोशी यांचंच हले हा नंदा घरी पाळणा हे गीत आपण या मालिकेमधील एका प्रसंगामध्ये पाहिलं. गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ जोशी यांच्या गाण्याचं गारूड रसिकांच्या मनावर आहे आणि ते यापुढेही कायम राहील. मालवल्या नवमंदिरातल्या तारांच्या दीपिका हे जोशी यांनी लिहिलेलं त्यांचं पहिलं गाणं आकाशवाणीवरती ध्वनिमुद्रित होऊन प्रसारित झालं आणि त्यानंतर मधुकर जोशी यांचा काव्यप्रवास पुढे सुरूच राहिला. कविवर्य कुसुमाग्रज, गीतकार गदी माडगुळकर यांना मधुकर जोशी यांनी गुरुस्थानी बांधलं होतं, त्यामुळे साहजिकच त्यांची छाप जोशी यांच्या गाण्यावर दिसते. साधी सोपी परंतु अर्थपूर्ण आणि आशयगर्भ रचना ही जोशी यांच्या काव्यलेखनाची गीतलेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये. वसंत प्रभू, विठ्ठल शिंदे, गोविंद पोळे, राम कदम, अनिल मोहिले, श्रीनिवास खळे, वसंत आसगावकर आणि दशरथ पुजारी या अनेक संगीतकारांनी जोशी यांची गाणी संगीतबद्ध केली, मात्र त्यातही दशरथ पुजारी आणि मधुकर जोशी यांचा स्नेह विशेष जुळून आला. जोशी यांची अनेक गाणी दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केली. मंडळी, मधुकर जोशी हे मूळचे नाशिकचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीनिमित्त नाशिकहून कल्याणला आले आणि नंतर
डोंबिवलीत स्थायिक झाले. केंद्र सरकारच्या अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळात त्यांनी निरीक्षक म्हणून नोकरी केली. 1988 मध्ये ते वरिष्ठ मुख्य अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले. आज मधुकर जोशी आपल्यात नसले, त्यांनी लिहिलेली ही गाणी हीच त्यांची खरी ओळख आहे. ठरलं तर मग या मालिकेतील त्या एका प्रसंगामध्ये सादर झालेल्या या गाण्यामुळे या जुन्या आठवणींचा पट पुन्हा एकदा उलगडला गेला. रसिकांना अशी भरभरून गाणी देणारे मधुकर जोशी यांची आठवण या निमित्ताने जागवली. मंडळी, तूर्तास इथंच थांबतो. आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. तसंच शेजो ओवाचे चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शेजो ओवाच्या एका नव्या भागात. नमस्कार.